किती आ, अत्ता पढ़ना सभा झाल्या महाप्रबोधनच्या सर आतापर्यंत एकोणपन्नास सभा झाल्या तुमची आवडती सभा कोणती म्हणजे झाली <laughs> तशा सगळ्याच सभा अफलातून आणि प्रचंड म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशनच्या फार पुढच्या झाल्या <laughs> म्हणजे आम्ही तीन हजार लावतोय तिकडे आम्हाला पाच सात हजाराचा मॉब मिळतो मग आम्ही पाच हजार खुर्ची लावतो आणि मग दहा हजाराचा मॉब असतो पण याच्यामधल्या ज्या तीन चार ज्या सिलेक्टेड अशा सभा होत्या त्यातली अर्थात सांगोल्याची सभा ही सगळ्या फार चांगली झाली कणकवलीची सभा सुद्धा कारण कोकणात तशी गर्दी जमणं फार कठीण असतं पण okay. कोकणात दहा बारा हजार लोक सभेला गर्दी करतात तेही आमची नारायण भाऊंची बारकी बारकी पोरं एवढा विरोध करतात तर ती त्या बारक्या बारक्या पोरांनी एवढा विरोध केल्याच्या नंतर सुद्धा ती सभा उत्स्फूर्त होते किंवा जळगाव मध्ये म्हणजे आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो त्या त्या जिल्ह्याचा एक माहोल तयार होतो तो महाप्रबोधन यात्रेचा गुन्हा वगैरे दाखल पण काही आ, जिसकी लाठी अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्युशन आय ची सी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये असं सांगितलं जातं की तुमच्या एखाद्या वक्तव्यामुळे चिथावणीखोर वक्तव्यामुळे दंगल किंवा दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली तर वन फिफ्टी थ्री लागू होतो आता आम्ही सुरुवात केली नऊ ऑक्टोबरला आणि आमच्यावर गुन्हा दाखल करतात ता अकरा तारखेला okay. बरं काहीच नसताना hmm. म्हणजे कुठेही दंगल नाही काही नाही तर भीती असते अस्वस्थता असते पण मला असं वाटतं की असू दे okay. आपलीच भावंड आहेत कधीतरी बिचारी रस्त्यावर येतील कधीतरी त्यांना कळेल आणि कळतंय हळूहळू आता आमच्या अब्दुल भाईंना कळायला लागले की त्यांचा गेम होतोय okay. शंभूराजे देसाई कितीही नाही म्हटले तर त्यांचा गेम होतोय आणि हे ते हळूहळू मान्य करतील जळगाव मध्ये मुलात विरोध करण्यासारखं काहीच नव्हतं हो जळगावच्या पाच सभा नियोजित होत्या कारण तिकडनं पाच आमदार गेलेले होते आणि त्यातल्या पहिली सभा जी होती ती गुलाब पाटलांच्याच मतदारसंघातली होती आणि त्यांचा आक्षेप माझ्यावर नव्हता आमच्या सभेमध्ये जे आमचे युवा सेनेचे राज्य विस्तारक आहेत शरद कोळी शरद कोळींच्या भाषणावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि शरद कोळींना अटकच करणार यावर ते ठाम राहिले होते आणि त्यामुळे ती थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती परंतु तिथे माझ्यावर गुन्हा अजिबात दाखल झाला नाही किंवा माझ्या सभेला त्यांनी बंदी आणण्याचा प्रयत्न केला अर्थात जिसकी लाठी उसकी भयस जे मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने ते सत्तेचा गैरवापर जो ठाण्यामध्ये केला जो जळगावात केला नंतर आमच्याकडे इथे आता सोलापूर मध्ये पण हा प्रयत्न झाला okay. सोलापूर मध्ये तर शहाजी बापूंनी काय म्हणजे एक एक प्रकार केले ई hmm. एसपीच रजेवर गेलाय कलेक्टरच रजेवर गेलेले आहेत बरे इन्चार्ज पण कोणीच नाहीये मग परमिशन कोण देणार म्हणजे सभेची परवानगीच मिळणार नाही किंवा आम्ही गेलोय okay. uh -huh. तर आम्हाला okay. कुठेही विश्रामग्रह थांबायला मिळणार नाहीये अशा छोट्या छोट्या मला वाटतं सगळ्या बालिश हरकती आहेत अशा बालिश हरकतींनी महाप्रबोधन यात्रा थांबेल असा जर काही त्यांचा खुला भ्रम असेल तो त्यांनी काढून टाकला पाहिजे महाप्रबोध यात्रा झाल्यानंतर ते डायरेक्ट बेंगलोरला त्याच्यामध्ये गेले श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये गेले आणि वजन वगैरे मन शांती तुमच्या प्रभोध यात्रेचा काही प्रभाव पडला पडेल पडेल हळूहळू पडेल आज काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलं म्हणे पण मी बापूंना तेव्हाही म्हटलंय लट्सअपच्या माध्यमातून मी आजही म्हणते बापू आपली कधीही चर्चेची तयारी आहे बापू आपल्याला मागे पुढे बोलायला अजिबात आवडत पाहिलं होतं बंगला दोन कोटीचा बंगला आहे बायकोला साडी घेत नाही कधी पाहिलं होतं त्याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे सगळे आता तुम्ही म्हणाल तुम्ही सोबत घेऊन आले असते दोन गर एकरच्या बंगल्या दोन एकर जागेमध्ये तो बंगला बांधला जातोय आणि जबरदस्त बांधकाम होतोय विशेष म्हणजे घरातल्या गाड्या माझ्याकडे आता यादी समोर नाहीये म्हणजे एवढ्या गाड्या इनोवा क्रिस्टापासून फॉर्च्युनर पासून एनडिओ पासून, पासून सगळ्या मुलाची गाडी मुलीची गाडीची गाडी दुसऱ्या नेत्यांकडून ने पैसे आणले होते नाही तो एक काळ होता ना बापू तेव्हा प्रामाणिकच होते काही प्रश्नच नाही तो एक काळ होता पण आता जे आमचे रफिक भाई आहेत ना म्हणजे बापूंचा ऑडिओ कॉल ज्यांनी ठरवून प्रिप्लॅन पद्धतीने व्हायरल केला अगदी पूर्वनियोजित होता कॉल व्हायरल करणं त्याच्यानुसार त्यांनी कॉल व्हायरल केला कारण साधं गणित आहे तुम्ही म्हणाल तुम्ही असा कसा काय आरोप करता समजा बापूनी फोन केला रफिक भाईंना आणि Call, तो कॉल आता लीक होणार आहे तो कोणाकडून होईल तो आयदर बापू कडून होईल किंवा रफिक यांच्याकडनं होईल आपण असं गृहीत धरू त्यातली त्यात की बापूंनी स्वतःचा कॉल व्हायरल केला नाही तो रफिक बाईंनी केला पण मग आपल्या एखाद्या विश्वासू मित्राला आपण इतकी आतली गोष्ट सांगतोय आणि तो मित्र ती गोष्ट लीक करतो तर मग त्या मित्राचे आणि आपले संबंध बिघडतील ना की तू माझा विश्वासघात केलास पण असं न होता आज घडीला मतदारसंघातल्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती वचक ठेवण्याची जी सूत्र आहेत ती तर रफिक भाईच्या हातात आहेत कॉलचा असा उपयोग झाला रफिक भाईंनी भाई उलट त्या कॉलमुळे त्यांची एक वेगळ्या पद्धतीची इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न ओके रफिक भाईंच्या निमित्ताने झाला आणि रफिक भाईंच आता तिकडे बरंच चाललंय बऱ्यापैकी चाललंय त्याच्यावर बोलली खूप सारे